कवाड ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक महिलांना शिलाई मशीन आणि निराधार महिलांना गॅस कनेक्शनचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या शेष फंडातील महिला बालकल्याण निधीतून हे वाटप करण्यात आले आहे. गव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा घरत, माजी उपसरपंच रामदास ठाकूर, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, वाहतूक संघटना उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, कोपर स्कूल कमिटीचे चेअरमन अनंता शेठ ठाकूर, शिवाजीनगर उपाध्यक्ष वामन ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत, शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक वसंत पाटील, सदस्य विश्वनाथ कुळी, बेलपाडा अध्यक्ष जयंत ठाकूर, महादेव कुळी, जयवंत देशमुख, मोतीराम कुळी, ग्रामविकास अधिकारी एमडी पाटील, अनिल भगत, माजी सरपंच हौसाताई कोळी आदी उपस्थित होते. गव्हाणमध्ये शिवणकला प्रशिक्षण रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मार्फत दिले जाईल. या प्रशिक्षण शिबिराचा स्थानिक महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. गव्हाणला सुद्धा आता याच्यानंतर कुठे प्रशिक्षण घेतलं जे शिलाई मशीन 800-850 भरायचे आहेत ते सर्व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ भरेल. त्यामुळे पुढे सुद्धा आपल्या गावातल्या महिलांना सांगा की आपण हे शिक्षण घ्या, कारण यावर्षी नाही मिळालं आपल्याला पण पुढल्या वर्षी आपल्याला तो नंबर लावता येईल. तर त्याच्या दृष्टी आपल्याला करायचं असेल तर ज्या सोयी सुविधा आपल्याला मिळेल, याच्यामध्ये फक्त शिलाई मशीन पुरतच नाही, बाकी कोर्स आहेत, ब्युटी पार्लरचा कोर्स आहे. यावेळी गव्हाण ग्रामपंचायत सरपंच रत्नप्रभा घरत यांनी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली. परवा मी ह्या सर्व महिलांची मीटिंग घेतलेली आहे, त्यांना त्याची सगळी कल्पना दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. प्रत्येक महिलेने त्याच्यावर आपला अकाउंट काढला असेल बँकेमध्ये, त्या बँकच्या अकाउंटवर जॉईंट खात्यावर नाही. प्रत्येक महिलेने मी त्या दिवशी सांगितलं तसं, प्रत्येक महिलेच्या बँक खाता जो आहे त्या खात्यावर पैसे जमा होतील आणि जेव्हा तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील तेव्हा तुम्ही ती शिलाई मशीन आपण घ्यायची. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच गॅस कनेक्शन संचात शेगडी, रेग्युलेटर, गॅस पासबुक आणि लायटरचे वाटप करण्यात आले.